मित्रांनो, या फोटोत जे LT लाईन आहे आणि सर्व्हिस लाईन्स आहेत त्याचं हे फोटो पहा. पहिल्यांदा LT लाईनचं बिल्डिंगपासून अंतर एकदम कमी आहे आणि हे अंतर CEA रेग्युलेशन 2023 रेग्युलेशन नंबर 65 आहे, त्याचा हा भंग दिसतो. त्याच्याशिवाय LT लाईनला कुठे स्टेसर नाही, तर तो स्टेसर हे CEA रेग्युलेशन स्टँडर्ड्स 2010 रेग्युलेशन नंबर 107 प्रमाणे पाहिजे. दोन्हीचा भंग आहे. आणि या ठिकाणी मला वाटतं जे हॅपॅझर्ड वायरिंग आहे, हॅपॅझर्ड वायरिंग आहे, पहा पहा पहा. तर या बाबतीत संबंधितांनी दक्षता घ्यावी आणि सर्व कामं रेग्युलेशन्सप्रमाणे करावी ही नम्र विनंती. माशेल रामदास खांडागळे.